आणि यानंतर आता मेहबूबा मुफ्ती यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. जम्मू काश्मीरमधील पीडीडी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेवरून भाजपवर हल्ला बोल केलाय. केवळ नावात खान असल्यामुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यावर कारवाई केली जाते असा दावा मेहबूबा मुफ्तींनी केलाय. मेहबूबा मुफ्ती यांच्या या वक्तव्यावर आता दोन वकिलांनी दिल्ली पोलीस कमिशनरांकडे कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. तर मेहबूबा मुफ्ती यांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण पाहूया. तर चार शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्याऐवजी यावेळी तपास यंत्रणा एका 23 वर्षांच्या मुलाला त्रास देत आहे अशा प्रकारचं ट्विट मेहबूबा मुफ्तींनी केलंय. आणि यासोबतच कारण त्याचं आडनाव जे आहे ते खान आहे त्याच्या आडनावात खान असल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजपच्या मुख्य मतदारांना खुश करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे असं सुद्धा मेहबूबा मुफ्ती हे ट्विटच्या माध्यमातून म्हणाल्या.